नमस्कार आमच्या गावामध्ये एकदा श्री पुरुष समानता यावरती कार्यक्रम झाला कलापथकाने कार्यक्रम सादर केला आणि कलापथकाने पथकाने कार्यक्रम सादर केल्यानंतर आमचे एक जे मित्र आहेत त्यांची मंडळी जी घरी आली आणि घरी आल्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर ती निशील केलं किरण किरण इकडे म्हटलं काय मम्मी एक काम करायचं आज आजपासून तू मला पप्पा म्हणायचं आईचं हे असं ऐकल्याबरोबर तुम्हाला मग पप्पाला काय म्हणू किंवा पप्पाला मम्मी म्हणायचं त्याने एकदा आपल्या पप्पाकडं बघितलं पप्पाने शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं चालेल मला काय म्हणशील तो म्हणलं पप्पा आणि पप्पाला काय म्हणशील मम्मी झालं त्यांच्या घरामध्ये ते ठरलं ज्यावेळेस मी शाळेला जायचं होतं तेव्हा दरवाजामध्ये किरण त्याचं काहीतरी आवरत होता मग मी त्याला पाहिलं आणि त्याला असं म्हटलं अरे किरण पप्पा कुठे आहेत त्यांना पप्पा स्वयंपाक करतायत मी एकदम दचकलो म्हटलं पप्पा स्वयंपाक करतायत आणि पप्पा जर स्वयंपाक करतायत तर मग मम्मी काय करते <laughs> तो म्हणला मम्मी दाढी करते यार मी तर टनकन उडालो आणि मग हे सगळं विचारल्यावर हे झालं मला सांगा हे असं केल्यानंतर समानता येईल का स्त्री पुरुष समानता फक्त आपण नावामध्ये वगैरे बदल केला तर तुमच्या आमच्यामध्ये असमानता किती रुजलेली आहे याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे का आई इतकी रुजलेली आहे बाजारातून ज्यावेळेस आई किंवा वडील ज्यावेळेस खाऊचा पुडा घेऊन येतात ना ज्यावेळेस बाजारामध्ये असतात घरात जर बहीण भावाचे भांडणं होत असतील खाण्यावरून तर काय केलं जातं माहिती आहे बाजारामधून आणताना खाऊचा मोठा पुडा मुलाला घेतला जातो आणि एक बारीक पुडा मुलीला घेतला जातो बरं एवढ्यावरही ज्यावेळेस तुम्ही घरी घेऊन येता घरी घेऊन आल्यानंतर दोन्ही हातामध्ये दोन पुढे उजव्या हातामध्ये मोठा पुढा डाव्या हातामध्ये बारका पुढा आणि असं धरलं चला रे बाळानं असं म्हटल्याबरोबर योग असा झाला की मोठ्या पुढ्याकडून मुलगी आली आणि लहान पुढ्याकडून मुलगा आला तर बघा तुम्ही आईचे किंवा वडिलांचे हात ताबडतोब कसे होतात लगेच <laughs> मला सांगा फक्त नावानं ही समानता दूर होणार आहे का नाही होणार इतकंच नाही तर तुम्ही पहा मुलगा एखाद्या वेळेस जर घरामध्ये झाडू हातामध्ये घेतला आणि तो जर झाडून घ्यायला लागला बैठक किंवा घर तरी लगेच त्याच्या आई त्याला म्हणते ए बायल्या काय बाईसारखं करतोय किंवा मुलगी जर मोटारसायकल जवळ गेली आणि ती जर त्याच्याशी काही खटपट करू लागली तर आई लगेच म्हणते किंवा बाप तिचे वडील तिला लगेच म्हणतात ए का तर फडलीस तिथं तुझा काम आहे का ते जगाचा खरा विचार करू जाता हे तुमच्या आमच्यामध्ये इतकं रुजलेलं आहे बरं चालेल मी म्हणत नाही बदल नाही असं नाही आता हळूहळू हळूहळू तो बदल घडतोय हां मग अनेक माध्यमातून तुमच्या पुढे या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत बऱ्याच घरामध्ये आता समानता येऊ घातलेली आहे परंतु हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर खरंच जर आपण असं विचारलं स्त्रीला स्वातंत्र्य आहे का अगदी आमच्या संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे पिता रक्षती कौमार्य भ्राता रक्षती यौवने रक्षंती स्थाविरे पुत्रः न श्री स्वातंत्र्य महर्ती म्हणजे बघा तुम्ही साध्या साध्या गोष्टीतून तुमच्या लक्षात येईल की ती मुलगी असते त्यावेळेस वडील तिचं रक्षण करतात ज्यावेळेस ती यवनामध्ये येते लग्न होतं त्यावेळेस पती तिचं रक्षण करतो ज्यावेळेस ती वयस्कर होऊ लागते त्यावेळेस मुलं तिचं रक्षण करतायत आणि मग अशा वेळेस तिला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे का नाही ना तिला नाही आणि म्हणूनच मग हीच गोष्ट बरं हे सगळं होत असताना तिच्या मनाला काही यातना होत नसतील नक्कीच एक कवी असं म्हणतात त्यांच्या चारोळीमध्ये झाडावरून प्राजक्तो उघळतो त्याचा आवाज होत नाही झाडावरून प्राजक्तो उघळतो त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही महिलांच्याही मनाला खूप काही बघा ना तुम्ही त्यांना थोडंसं वाव द्या त्यांना थोडीशी संधी द्या त्या कसं संधीचं सोनं करतायत जसं तुम्ही पुरुष आम्ही करतोय तसं झाशीच्या राणीनं राणागणामध्ये तिचं शौर्य दाखवलं आपला ज्यावेळेस देशाचा तिरंगा ध्वज तयार करायचा होता त्यावेळेस मला वाटतं मादाम कामा यांनी त्यांचं संक्षिप्त जे चित्र होतं ते चित्र प्रथमतः जे दाखवलं त्यालाच आपण धरून पुढे येत आहोत अनेक तऱ्हेच्या आज संधी दिली गेली मुली पायलट होत आहेत रेल्वेच्या ड्रायवर होत आहेत नवी एस टी ड्रायवर होत आहेत शिक्षण खात्यात तर त्यांचा भरपूर वाव आहे आणि शिकवायलाही अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ते शिकवतायत हे जर सगळं पाहिलं गेलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांना संधी दिली गेली पाहिजे आणि अजूनही मग हेच पाहिल्यानंतर यत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आश्वासक चित्र नावाची कवयित्री निर्जा यांची याच स्त्री पुरुष समानतेवर आधारित एक फार सुंदर कविता आहे जी कविता आपण आज पाहणार आहोत अं मग त्यांनी तरी ती कविता का लिहिली कवी निर्जा ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की हे थोडंसं नाव वाचलं त्यांचं की आपल्यालाही विशेष वाटतं नीरजा त्यांना विचारलं गेलं तुमचं नाव हे असं निरजा तुम्ही का ठेवलं गेलं तर त्यांनी असं सांगितलं नीर निर म्हणजे पाणी आणि निरजामधून जन्म घेणारं असतं ते कमळ असतंय म्हणून त्या पाण्यामध्ये जन्म घेणारी मी कमळाप्रमाणे असेल असं मला वाटतं म्हणून मी माझं नाव निर्जा निर्जा यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचे जे वडील होते मसू पाटील हे प्राचार्य होते आई शिक्षिका घरामध्ये पुस्तकांचा भरपूर खजिना होता अगदी लहानपणीच त्यांनी रामायण महाभारत हेही वाचलं आणि मग कवयत्रीच्या मनाला असा प्रश्न पडला एक तर स्त्रीला काय केलं गेलंय पारंपरिक चौकटीमध्ये बंद करून ठेवलंय एकतर तिला इत अत्युच्च शिखरावरती नेलंय देवी करून ठेवलंय थे। नसता मग थेट पायीची वाहन बनवलंय बरं घरामध्ये त्यांना मिळणारं वातावरण ज्यावेळेस त्या बाहेर निघल्या समाजामध्ये आल्या त्यावेळेस त्यांनी पाहिलं की घरामध्ये मिळणारं महिला म्हणून आपल्याला वातावरण ते बाहेरच्या जगामध्ये दिसत नाही आणि मग हे येण्यासाठी तिला सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी मग त्यांनी एक छान असं म्हणजे बाहेर जर पाहिलं तर पुरुषात चित्र कसं रंगवलं जातं धाडसी पराक्रमी अ एकदम शौर्य अशा प्रकारचं त्याचं चित्र आहे आणि महिलांसाठी मात्र भित्री सहनशील म्हणजे परावलंबी असणारी असं तिचं चित्र अवलंबलं गेलंय मग हे कुठंतरी बदलायला हवं आणि मग हे बदलण्यासाठी तिला संधी द्या तिला वाव द्या म्हणजे हे होऊन खऱ्या अर्थानं का ते काय म्हणतायत एका कवीच्या शब्दामध्ये मला असं सांग असं वाटेल ते असं म्हणतायत चालणारे दोन पाय किती विसंगत चालणारे दोन पाय किती विसंगत एक मागे असतो दुसरा पुढे असतो पुढच्याला अभिमान नसतो मागच्याला अपमान नसतो कारण त्या दोघांनाही माहीत असतं की क्षणात हे बदलणारं असतं आणि याचंच तर नाव जीवन असतं याचंच तर नाव जीवन असतं याच आशयाची त्यांची निरथकाचे पक्षी या काव्यसंग्रहामधून घेतलेली कविता आपण आता पाहूयात कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र कवयित्री आहेत नीरजा धन्यवाद